लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार न उतरवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आगामी विधानसभा निवडणुकीत मात्र 2 अंकी जागा मिळतील असे भाकीत ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी ज्योतिष परिषदेत वर्तवलंय. मारटकर यांच्या या भाकितामुळे मनसे वर्तुळात मात्र समाधानाचं वातावरण पसरलंय. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे नाशिक येथे संमेलन भरवण्यात आले होते. या संमेलनात विविध मुद्द्यांवर विचारमंथन करण्यात आले. यावेळी संमेलनात बोलताना ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष ज्योतिष महर्षी सिद्धेश्वर मारटकर यांनी मनसेच्या पुढील वाटचालीविषयी वरील भाकीत वर्तवले. साल 2014 ते 2019 या काळात मनसे अथवा राज ठाकरेंना विशेष यश मिळालं नाही. मागील 2 महिन्यातील राज ठाकरेंच्या प्रचाराचा झंझावात बघता त्यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणात दिसेल. याचा भाजप शिवसेनेला फटका बसणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. दरम्यान 2019ची विधानसभा निवडणूक मनसेसाठी फायदेशीर ठरणार असल्याचं भाकीत ज्योतिष परिषदेत वर्तवण्यात आलं असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात मनसेचा प्रभाव कितपत पडेल याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.